नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे चिरंजीव तथा बँकेचे संचालक अभिजित पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. यावेळी उच्च न्यायालयात शेगाव पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता अभिजित पाटील यांना केव्हाही अटक होऊ शकते, त्यामुळे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या संचालकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकारी बँकेच्या व्यवहाराला सर्व संचालक मंडळ जबाबदार असते, त्यामुळे अभिजित पाटील यांची जबाबदारी नाकारता येत नाही असे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित बोरकर यांनी स्पष्ट केले आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या संदर्भात कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिजित पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळून हायकोर्टानेही कर्नाळा बँक घोटाळ्यात सर्वसामान्य ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली आहे. 2 वर्षे जेलमध्ये असलेल्या विवेक पाटील यांचा त्यांच्या वाढदिवसाला बॅनर लावून उदोउदो करणाऱ्यांनी आता अभिजित पाटलांचा कर्नाळा बँक घोटाळ्याशी संबंध नाही हेही जाहीर करून टाकावे असे म्हटले आहे. पनवेलमधील चहावाले रवींद्र मगर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला होता. पनवेलचा चहावाला दिल्लीच्या गौरवास पात्र झाल्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मगर यांचा सत्कार केला. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळील पदपथावरील चहा विक्रेते रवींद्र काशीनाथ मगर यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केली. गेली 35 वर्षे चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मगर यांचा नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयातर्फे दिल्लीत विज्ञान भवन येथे सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष भेट देत आणि चर्चा करून मगर यांचा सन्मान केला. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी मगर यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहरे, अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेवक विकास खरत, ऋषभ मगर उपस्थित होते. महाड तालुक्यातील दुर्गम अशा वाकी शेवते रस्त्यावर दरड कोसळली, यामुळे हा रस्ता बंद झाला होता. यावेळी स्थानिक नागरिकांनी या दरडीचा काही भाग बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली. जोरदार पावसामुळे महाड तालुक्यातील वाकी शेवते अड्राई या मार्गावर दरड कोसळली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि या परिसरातील शेवते आणि अड्राई या 2 गावांचा संपर्क तुटला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती मिळताच त्यांनी रस्त्यावरील माती दूर केली, मात्र भले मोठे दगड यांत्रिक साधनांशिवाय बाजूला करणे अशक्य असल्याने स्थानिकांच्या मदतीने दुचाकी जाईल इतकी वाट तयार करून तुटलेला संपर्क तात्पुरता पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित दगडी बाजूला करण्यासाठी पोकलन किंवा JCB आणल्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. रोहा तालुक्यातील चनेरा विभागातील नंदप आदिवासीवाडीतील येथील काही घरांचे पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले होते, तर 3 ते 4 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे. तहसीलदार किशोर देशमुख यांचे आदेशानुसार अप्पर तहसीलदार प्रकाश मेहत्रे हे तातडीने दुर्घटनाग्रस्त गावात दाखल होत पुरवठा शाखा नायब तहसीलदार उज्ज्वला अंधेरे, मंडळ अधिकारी गुरुनाथ यमाजी, तलाठी विशाल चोरगे यांनी मदत कार्य सुरू केले. यातील जखमींना कुकबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार देण्यात आल्यानंतर त्यांना घरी सुखरूप पोहोचवण्यात आले आहे. रोहा तालुक्यात काही काळ विसावा घेत पावसाची संततधार सुरूच आहे. त्यातच चणेरा विभागात खांदेरे गावाजवळील नंदब आदिवासी वाडी येथील घरांना या वाऱ्याचा जोरदार फटका सहन करावा लागला. या वाऱ्याने गावातील 36 घरे आणि 2 समाज मंदिरांचे नुकसान झाले आहे. नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरापेक्षा शहरात अधिक पाऊस पडत आहे. नवी मुंबईमध्ये यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षीही मोरबे धरण पूर्ण भरलेले नसल्याने यावर्षी शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण भरण्यासाठी 4,500 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे। तसेच शहरात सध्या सुरू असलेली पाणी कपात सुरू होणार असल्याची पण अतिरिक्त पाणी कपात करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। नवी मुंबई शहरात धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने तसेच राज्य शासनाच्या पाण्याबाबतच्या उपाययोजनानुसार 28 एप्रिलपासूनच पाणी कपात सुरू आहे। विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा केला जात नाही, तर दुसरीकडे मुंबई शहरात पावसाला सुरुवात झाली असली तरी पाण्याबाबत खबरदारी म्हणून नवी मुंबई महापालिकेने पाणी कपात तात्काळ रद्द न करता पुढे होणाऱ्या पावसावर पाणी कपात थांबवायची का नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। खालापूर येथे नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभात शासकीय कार्यक्रम असतानाही भाजप आमदारांना तसेच नेत्यांना डावलल्याने खालापूर भाजप आक्रमक झाले असून जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी बांधकाम खात्याला यासंबंधी निषेधाचे पत्र देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे। राज्य शासनाने सदर प्रशासकीय इमारतीस 10 कोटी रुपये मंजूर केले असून या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला। राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र असे असतानाही या कार्यक्रमात भाजप आमदारांना तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप सनी यादव यांनी दिलेल्या पत्रात केला आहे। खालापूर तालुक्याचा काही भाग उरण आणि पनवेल तालुक्याला जोडला असल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन ढावखरे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना या कार्यक्रमाचे प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण देणे आवश्यक होते, परंतु उपअभियंता कार्यालयाने जाणीवपूर्वक निमंत्रण दिले नसल्याचा आरोप सनी यादव यांनी दिलेल्या पत्रात नमूद केला असून निषेधही व्यक्त केला आहे। महाड तालुक्यात गेल्या 3-4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्याच्या कडेला साचलेला पाण्याचा निचरा होत नसून यामुळे महाडमध्ये अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली। यामुळे ढोपरभर पाण्यातून नागरिकांना वाट काढत प्रवास करावा लागत आहे। तसेच पावसामुळे दासगाव गावाजवळ पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा योग्य पद्धतीने केली नसल्याने शाळकरी मुलांचा देखील हाल होत आहेत। नांगलवाडी फाट्यावर असलेल्या MIDC रस्त्यावर देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहने आणि या परिसरात असलेल्या छोट्या व्यावसायिकांची वाहने ये जा करण्यास मोठी अडचण निर्माण झाली, तर हॉटेल गॅरेज आणि गोडाऊनमध्ये देखील हे पाणी शिरले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। रायगड जिल्हा परिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत शिवतीर्थ जीर्ण झाल्यामुळे ही इमारत पूर्ण रिकामीच करण्याचे निर्देश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत। 1978 साली रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते। 1982 साली ही इमारत बांधून तयार झाली होती, तेव्हा या इमारतीतून जिल्हा परिषदेचा कारभार चालवला जात आहे, मात्र आता या इमारतीची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे। ही बाब लक्षात घेऊन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्ट्रक्चरल अभियंतांची इमारतीची पाहणी केली, यानंतर इमारत धोकादायक असल्याचा अंतरिम अहवाल त्यांनी प्रशासनाला सादर केला, त्यामुळे या इमारतीच्या 4th आणि 3rd मजल्यावरील कार्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर काही कार्यालय या इमारतीत सुरू होती, मात्र आता ही सर्व कार्यालये इतर ठिकाणी हलवून ही इमारत पूर्ण रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जाणीव एक सामाजिक संस्था आणि मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटरच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच मोफत हिलिंगद्वारे उपचार शिबिर आज वीर सावरकर चौकातील बल्लाळेश्वर मंदिर सभागृहात 4 ते 7 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे। प्राणिक हिलिंग इन नो टच
नो मेडिसिन यावर आधारित आहे. ही उपचार पद्धत कित्येक वर्ष भारतातच नाही तर इतर अन्य देशातही सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव एक सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यातर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईसह पनवेलमधीलही अनेक नागरिक या हिलिंगद्वारे उपचार घेत असल्याचे प्राणिक हिलिंग सेंटरच्या प्रमुख हिलर मेघना कदम आणि सई कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. तसेच पनवेलवासियांनाही या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण, नवनवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि वाढलेल्या लोकवस्ती या सर्वांचा विचार करून पनवेल तालुक्याचे महसूल विभाजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरिता नव्याने अप्पर तहसीलदार पद निर्माण करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तहसीलदारांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. पनवेल तहसील कार्यालयात प्रशासकीय कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजात सुलभतेकरिता पनवेल येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करून आवश्यक पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असून याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अप्पर तहसीलदारांबरोबरच एक लिपिकाचे पदही मंजूर करण्यात आले आहे. लवकरच नवीन कार्यालयाची निर्मिती करून नवीन अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. पनवेल तालुक्यातील महसूल कार्यक्षेत्राची विभागणी करण्यात आली असून एकूण 10 पैकी 5 मंडळ तहसीलदारांकडे असणार आहे. यामध्ये पनवेल, तळोजे, ओवे, कळंबोली, पळसपे यांचा समावेश आहे. तर उर्वरित 5 मंडळ अप्पर तहसीलदारांकडे असतील. त्यामध्ये कर्नाळा, पोयंजे, पोरचे, दापिवली, नेरेचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण 202 गावांचा पदभार असेल तर तहसीलदार 86 गावांचा कार्यभार सांभाळतील. उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या 3 दिवस सोहळ्यात पाणी वाचवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी येथील नागरिकांना दिला. यामध्ये विद्यार्थी पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा असा संदेश देणारे फलक हाती घेऊन दिंडीतून जनजागृती केली. या दिंडीत लेझिम, झांज, टाळ, ताशा आणि ढोल पथकांची जुगलबंदी पाहायला मिळाली. या दिंडी सोहळ्याला ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुष्पलता म्हात्रे, प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, संदेश महाविद्यालयाच्या प्राचार्य सुखदा म्हात्रे, मुख्याध्यापक सुभाष ठाकूर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. धावत्या लोकलमध्ये एका 24 वर्षीय तरुणीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. रोशन पटेल असे आरोपीचे नाव असून त्यांनी शुक्रवारी सकाळी धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग केला होता. मलाड येथे राहणारी ही तरुणी 23 जून रोजी कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रँड रोड रेल्वे स्थानकादरम्यान एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरडाओरडा केला असता त्याने तिथून पळ काढला. तरुणीने 5 दिवसानंतर पोलिसांशी संपर्क साधून तरुणाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून CCTV आधारे त्याचा शोध सुरू करून 50 तासांमध्ये या आरोपीला अटक केली आहे. महाराष्ट्रातील सरकारचा विस्तार कधी होणार याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. जुलै महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे अनेक प्रश्न असतात, त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो, अनेक वेळा बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. मला वाटते जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीनंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच केंद्रातही शिवसेनेला काही मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपद शिवसेनेला मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे. पंढरपूरमधील शासकीय पूजा आणि सर्व विधी आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत गेले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यानुसार लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, तर केंद्रातही काही फेरबदल होऊन शिवसेनेला स्थान मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन 125 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या माध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपाययोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समूह प्रकल्प करण्यात येणार आहे. 323 कोटींच्या या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवाडा औद्योगिक क्षेत्राची निवड केली. त्यातून सुमारे 25,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चर्मोद्योग करणाऱ्या उद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहे.